दापोली तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले, यामध्ये मोठ्या प्रमाणात बळीराजाचं नुकसान झालं। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाथरी तालुक्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून सायंकाळी 5 नंतर तालुक्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट होत पाऊस पडला। शनिवारी 20 तारखेला दिवसभर उकाड्याचं वातावरण राहिल्यानं सायंकाळी 5 नंतर सुसाट्याचा वारा आणि विजाचा कडकडाट झाला आणि पाथरी तालुक्यात अवकाळी पावसाचं आगमन झालं। पाथरी शहरासह सर्वच ग्रामीण भागामध्ये हा पाऊस कमीत कमी प्रमाणात संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत चालू होता। तालुक्यातील काही ठिकाणी गारपीटही झाली। यावर्षी पाऊस बरा असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली। यात उशिरा पेरणी झाल्यानं ज्वारी, हरभरा, गहू, कांदा ही पिकं मोठ्या प्रमाणात उभी आहेत। पाऊस आणि गारपीटीचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानं यात कांदा हे पीक, बियाण्यासाठी लागवड केलेल्या कांद्याचं वादळानं आणि गारपीटीनं मोठं नुकसान झालं। उमरा येथील टरबूजाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे, तरी शासनानं पाथरी तालुक्यातील सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली असून त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी संतोष कुलभैया, News24, परभणी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।